प्रत्येकाच्या घरामध्ये एक देव्हारा असतो आणि त्या देव्हाऱ्यामध्ये छोटीशी का होईना पण गणपती बाप्पाची मूर्ती असतेच असते. कुठलाही देव्हारा गणपती बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही. पण मग गणपती बाप्पाची ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये नक्की कोणत्या दिशेला ठेवावी बरं, ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाच्या कृपेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. चला जाणून घेऊया. म्हणजे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गणपती बाप्पाची मूर्ती देवघरामध्ये कुठे ठेवायची, पण त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही देवघरात कुठे ठेवायचा याबद्दल आपण बोलणार आहोत. गणपती आणि माता लक्ष्मी हे दोघंही शुभ लाभाचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांना योग्य दिशेला ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देवाऱ्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास त्याचा विशेष लाभ होतो आणि धनप्राप्ती होते असं शास्त्रात सांगण्यात आलंय. गणपती आणि माता लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणं उत्तम आहे ते आता जाणून घेऊया. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गणरायाला ज्ञानाची देवता म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानलं जातं. दोघांनाही देवघरात एकत्र ठेवलं जातं. दिवाळी, अक्षतृतीया यांसारख्या विशेष दिवशी शुभ मुहूर्तावर त्यांची पूजाही केली जाते. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञानाची कमतरता असेल तर तो धनाचा वापर चुकीच्या कामात करू शकतो आणि म्हणूनच गणरायाला आणि देवी लक्ष्मीला पूजास्थानी एकत्र ठेवलं जातं. देवाऱ्यामध्ये गणरायाची आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो एकत्र ठेवण्यामागे सुद्धा पौराणिक कथा आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवाऱ्यात गणरायाची आणि माता लक्ष्मीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी या श्रद्धेमागे ही एक आख्यायिका आहे. यानुसार एकदा भगवान शंकरांनी क्रोधित होऊन गणरायाचं मस्तक शरीरापासून वेगळं केलं, परंतु जेव्हा त्यांना हा आपलाच पुत्र असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी उत्तर दिशेला आपले दूत पाठवले आणि या दिशेला जो पहिला सापडेल त्याचं शिर आणण्यास सांगितलं. भगवान शंकरांच्या आज्ञेचं पालन करत त्यांचे दूत हत्तीचं शिर घेऊन आले. हत्तीचं हे शिर उत्तर दिशेला मिळाल्यामुळे गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी सुद्धा उत्तर दिशा योग्य मानली जाते. अनेक वेळा असंही घडतं की लोक नकळत देवी लक्ष्मीची मूर्ती गणरायाच्या डाव्या बाजूला ठेवतात. असं केल्याने सुद्धा घराच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे देवी लक्ष्मीची मूर्ती गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवावी. इतकंच नाही तर गणरायाची कृपा मिळवायची असेल तर गणपती अथर्व शीर्षाचा पाठ रोज करावा आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर महालक्ष्मी अष्टक एकदा तरी रोज नक्की म्हणावं आणि मग ज्ञान आणि धन दोन्हीची प्राप्ती तुम्हाला होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.